हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद आम्ही जे म्हणतो का, कारण सर्व हिंदू संप्रदायांनी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदय सम्राट ही पदवी दिलेली आहे आणि ते मान सन्मान केला, त्यांचा सन्मान केला की ते खरोखर हिंदूंचे ते या ठिकाणी नेते आहे. गर्वसेवकम हिंदू आहे ही त्यांनीच भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी गर्जना केली, शुभ गर्जना त्यांनी केलेली आहे. परंतु या ठिकाणी कोणी काही म्हणत असेल तर हरकत नाही, परंतु या ठिकाणी मी हे सांगेल की काही जरी झालं तरी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव हिंदुहृदय सम्राट आहे. बॅनरमधून उत्तर आहे हे मनसेला? तर ते कोणाला उत्तर माहीत नाही, आम्ही म्हणत नाही कशाला कोणाचं काय नाव घ्यायचं. आणि म्हणून आम्ही आमचं म्हणणं जे आहे युवासेनेचं असेल, शिवसेनेचं असेल, सैनिकांचं असेल, ते योग्य आहे. आठ जून सभेची तारीख ठरली का त्याच मैदानावर सभा होणार का? सभेची तारीख कालच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी डिक्लेअर केली की 14 मेला मुंबईला आणि 8 जून हा जो आमचा वर्धापन दिवस असतो मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा संभाजीनगरचा, त्या दिवशी आमच्या मराठवाडा संस्कृती मंडळावर ती सभा होईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.